नमस्कार, मी विशाखा केशगताच्या चौथ्या सदरामध्ये तुमचं स्वागत करते. पहिल्या 3 सदरांना प्रतिसाद दिल्याबद्दल अतिशय तुमचे आभार, आणि असंच पुढे तुमचं प्रेम वाढत राहील अशी अपेक्षा. मागच्या 3 याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हाचा एपिसोड जो आहे तो पूर्णपणे माझ्या पुरुष मित्रांसाठी डेडिकेट करते आहे. माझे FB व्हॉट्सअपवरती फॅमिलीमध्ये आणि फॅमिलीच्या बाहेर FBच्या बाहेर जेवढे काही मित्र आहेत त्यांनी माझे पहिले 3 एपिसोड बघितल्यानंतर मला खूप वेळा असं विचारलं की आमच्यासाठी काहीच नाही आहे का तुझ्याकडे. तर असं नसतं. खरं तर बघायला गेलं तर पुरुष थोडासा बेफिकीर असा प्राणी आहे. तो आपल्या केसांबद्दल किंवा आपल्या प्रेझेंटेबल राहण्याबद्दल त्याला चिंता असते, पण केसांना तो अतिशय दुर्लक्ष करतो. केसांकडे त्याला चिंता तेव्हा व्हायला लागते जेव्हा त्याच्या शॉर्टवरती केस पडायला लागतात. अगदी पहिल्यांदा आपण जर बघायला गेलं तर जसं मी तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की अनुवंशिकता हा एक मुख्य की हा आहे त्याचा, की तुमचे केस कशा तऱ्हेचे असतील आणि तुमचे केस किती वयामध्ये गळतील हे सगळं अनुवंशिकतेने येतं. पण मी हे पण बोलले होते की अनुवंशिकतेने असलं तरी जे काय आपल्याकडे आहे ते आपण जोपासू शकतो. पुरुषांमध्ये एक मुख्य प्रॉब्लेम असा होतो जो मी म्हणजे बघितला आहे की जास्त करून पुरुष केसांना, एक तर त्यांचे लहान केस असल्यामुळे त्यांना मॅनेजेबल करण्यासाठी कधी जेल वापरतात केसांवरती, कधी स्प्रे वापरतात, नाहीतर हे अगदी वापरण्यापैकी नसतील, अगदी सामान्य पुरुष आपण म्हटला तरी तो काय करतो, आंघोळ केली की केस असं हाताने झाडायचे किंवा टॉवेलने घसा घसा पुसायचे, हे पण केसांना तुमचं डॅमेज करतात आणि तुमची हेअरलाईन जी आहे ती कमी व्हायला लागते. दुसरी गोष्ट अशी की रात्री समजा एखादा स्ट्रेस झाला आहे त्यांना, मेन स्ट्रेस हा खूप एक की पॉईंट आहे पुरुषांचे केस घेण्यासाठी. पुरुषांना आपण म्हणतो बायकांना स्ट्रेस आहे, पण पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रेस असतो समाजामध्ये, परिवारामध्ये, घरामध्ये. परिवार म्हटलं म्हणजे पूर्ण फॅमिली जी आपली बाहेरची आहेत, काका, मामा, मामी, आत्या वगैरे, ही फॅमिली आणि आपली स्वतःची फॅमिली, ह्या सगळ्यांमध्ये तो एक कर्ता पुरुष असल्याचं त्याचं जे स्ट्रेस बर्डन तो डोक्यावरती घेऊन चालतो तो एक मुख्य फॅक्टर आहे केस गळतीसाठी. आता इथे प्लीज बायकांनी माझ्यावरती चढून बसू नका की पुरुषच करतो का सगळं. तर असं आहे की खरंच पुरुष करतो, पुरुषाला सगळंच बघायचं असतं. बाई जे करते ते तिला बोनस म्हणून पकडलं जातं. मी बाई असून ही गोष्ट सांगते तुम्हाला की बाई जे करते त्याला एक बोनस म्हणून पकडलं जातं आणि पुरुष जे करतो ते त्याचं कर्तव्य म्हणून तो करतो. आणि जेव्हा कर्तव्याचा भार डोक्यावरती चढतो तो स्ट्रेस खूप असतो आणि तो अंडरनीथ स्ट्रेस जो आहे तो तुमच्या केसांवरती, तुमच्या हेल्थवरती पण अफेक्ट करायला लागतोच. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेस, अनुवंशिकता तुमची आणि तुमचं खाणं पिणं, मद्यपान, दारू पिणं सरळ सरळ भाषेमध्ये आणि सिगरेट पिणं हे अतिशय वाईट आहे. तुमच्या ओव्हरऑल बॉडीसाठीच वाईट आहे, पण त्याच्यातून केसांसाठी खूपच वाईट आहे. स्ट्रेस, मद्यपान, अनुवंशिकता ही त्या 3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आली डाएट. घाईघाईमध्ये काहीतरी खाऊन कामावरती निघायचं, बाहेर आपण निघालो म्हणजे मित्रांबरोबर चहा, अरबट चरबट काहीतरी खाणं, हे जे आहे हे पुरुषांनी टाळायला हवं. ह्या डाएटचा खूप खूप इफेक्ट होतो तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती पण आणि केसांवरती पण. विटॅमिन एचं जास्त सेवन, ओव्हर खाणं विटॅमिन ए, हे पुरुषांना खूप त्यांच्या हार्मोन्ससाठी हे चांगलं नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही मासे, प्रोटीन, चांगलं प्रोटीन जर खाल्लं गेलं तर ते पुरुषांना, पुरुषांच्या केसांसाठी काय, बायकांच्या केसांसाठी पण, पूर्ण प्राणी जातकांसाठी ते चांगलं आहे. प्रोटीन एक चांगलं जायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं मेडिकेशन तुम्ही घेत असाल, म्हणजे स्ट्रेस आहे म्हणून BP आला, डायबेटीस आला, डायबेटीस नाही म्हणणार मी, शुगर, ह्या ज्या गोळ्या तुम्ही खाता त्या गोळ्यांचा पण इफेक्ट तुमच्या केसांवरती होत असतो. महत्त्वाचं, पुरुषांच्या ड्युटीज, म्हणजे मी इथे बायकांना डावलत नाही आहे, बायकांसाठी मी खूप काही सांगून झालेलं आहे, आता मी पुरुषांसाठी सांगते म्हणजे पुरुषांसाठीच सांगते आहे. पुरुषांचे काही असे त्यांचे जॉब्स असतात जे ऑनफील्ड असतात. ऑनफील्डमध्ये टोपी घातली आहे, मग टोपीच्या खाली घाम येतो आहे केसांना, केस घामाने अगदी ओथंबून गेलेले आहेत,
आणि ते परत मध्ये केस टोपीमध्येच सुकतायत. तुम्ही विचार करा, जर टोपीला एवढा वास येत असेल घामाचा तर तुमच्या केसांचं काय होत असेल, तुमच्या टाळूचं काय होत असेल. याचा एक सोपा उपाय आहे की कॉटनचा अगदी मलमलचा असा एक बन्नाना बांधायचा केसांना, आणि त्याच्यावरती तुम्ही काही म्हणजे मोटरसायकल चालवत असताना हेल्मेट घालताय, तुम्ही ऑनफील्ड असताना टोपी घालताय, तुम्ही आता जसे माझे पोलीस मित्र आहेत काही जण, त्यांना खूप असं बाहेर वावरायला लागतं, त्यांच्या केसांचा पण त्याच्यामध्ये धूळ माती हे ते त्याचा खूप त्रास असतो केसांना. आणि बायकांना एवढं ते करत नाहीत कधी, केसांना कंडिशनर लाव हे कोणीच करत नाही, केसांना काहीतरी वरून प्रोडक्ट लाव, त्याच्यामुळे पण त्यांचा तो हळूहळू हळू हे होत जातो, कमी होत जातात केस. आता केसांचा जो फॉलिकल आहे आपला म्हणजे रूट आहे आपला, हा 6 वेळा चान्स देतो तुम्हाला रिगेन करायला. तो जर तुम्ही नाही रिगेन केला तर मग ते परमनंटली तिकडे तुमचे केस गळून जातात. तुमचे केस स्ट्रेसने गळले आहेत, आजाराने गळले आहेत, औषधाने गळले आहेत, कशाही तऱ्हेने गळले असतील, तरी त्यांना 6 वेळा चान्स असतो. पूर्ण आपल्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये 6 वेळा केस तुमचे जाऊन परत येऊ शकतात. पुरुष सारखे सारखे आपले केस कापत असतात, शॉर्ट ठेवतात, त्याच्यावरती त्यांना मग ते कलर करणं, वयाच्या जेव्हा केस गळायची किंवा केस कमी व्हायची पाळी येते तेव्हा तुम्हाला हे करायलाच लागतं. आता यंगस्टर्स मुलं जे आहेत ते वेगवेगळे तुमचे जे आता नवीन स्टाईल्स येतात, हायलाईट्स करा केसांना, हायलाईट्स करा म्हणजे ब्लीचिंग करा, म्हणजे केमिकल ट्रीटमेंट हे ते जेल त्याच्याने आयनिंग करा वगैरे, खूप काही काही आजकालची मुलं हे करतात, त्याच्याने पुढे जाऊन त्यांचे केस डॅमेज होण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवते, टक्कल जे पडतं ते टक्कल मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जर तुम्ही पकडलं तर 6 सिटिंग्समध्ये तुमचं 6 वेळा तुमचे केस येऊ शकतात परत. त्याच्यासाठी हे एक प्रोडक्ट आहे, मला माहीत नाही बरोबर दिसतं आहे की नाही, मिरर इमेज येते आहे की कसं, ह्याचं नाव आहे डर्मा रोलर सिस्टम, एलमास्कचं आहे हे, आणि हे असं असतं, ठीक आहे. ह्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर ह्या बारीक बारीक निडल्स असतात ज्या 0.5 ह्या आहेत. तुम्हाला जिथे टक्कल पडलं आहे तिथे तुम्ही त्या अशा रोलमध्ये असे त्या घासायच्या आहेत, थोड्याशा टोचतील, अशा हलक्याशा टोचतात पण हरकत नाही. त्याच्याने काय होतं की तुमचे रूट्स आहेत ना ते स्टिम्युलेट होतात, आणि त्याच्यावरती तुम्ही जर मोनॉक्सिडिल म्हणून एक हे येतं, मोनॉक्सिडिल MONOXDILL मोनॉक्सिडिल म्हणून एक तेल येतं, तेल नाही म्हणणार मी त्याला, ते एक सोल्युशन आहे, ते लावलं की तुमचं आणखीन स्टिम्युलेट होतात ते केस. पण तुम्हाला जर असं काही लावायचं नसेल तर यू कॅन यूज कांद्याचं ज्यूस. कांद्याचं ज्यूस हे तुम्ही जर रेग्युलर लावलं ना तरी तुमचे केस छान होणार आहेत. आंघोळ करायच्या आधी म्हणजे तुम्ही ब्रश केला, तुम्हाला कामावर जायची घाई असेल तरीही कांदा थोडासा किसला पिळला त्याचं पाणी काढलं आणि तुमच्या टाळूला लावून ठेवलं, 10 मिनिटांमध्ये तुम्ही आंघोळीला गेलात तरी ते चालण्यासारखं आहे. कांद्याचं ज्यूस खूपच चांगलं आहे केसांसाठी, पुरुषांच्या पण आणि स्त्रियांच्या पण. त्यातून हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला आता दाखवलं होतं हे बायका पण वापरू शकतात, पण बायकांचे केस मोठे असल्यामुळे ते गुंतण्याची शक्यता आहे, म्हणून एकाच डायरेक्शनमध्ये त्याला तुम्ही फिरवा. पुरुष जे आहे ते दोन्ही डायरेक्शनमध्ये त्याला फिरवू शकतात केसांवरती. आणि हे जे आहे हे मी माझ्या मुलाचे केस गळायला लागले होते तेव्हा मी हे आणलं होतं, आणि त्याचा मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे, म्हणून मी हे तुम्हाला व्यवस्थितपणे अगदी छाती टोकून सांगू शकते की तुम्ही हे वापरा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. दारू पिणं कमी करा, सिगरेट कमी करा, कमी करा म्हणते आहे, सोडा म्हणत नाही आहे, सोडली तर अतिशय उत्तम. स्ट्रेस घेणं थोडंसं कमी करा, मला माहिती आहे घरचा एक करता पुरुष म्हणून स्ट्रेस असतो पण तो कमी करा हे मी तुम्हाला सांगेन. आणि चंपी करायची नाही केसांची कधीच, आपण डोक्याची चंपी करायची नाही, हलकं हलकं मसाजेस करायचं हे जसं बायकांना मी सांगितलं आहे तसं. जाता जाता दाढी आणि मिशी जितकी तुम्ही क्लीन ठेवाल तितकं तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे. दाढी आणि मिशी असं म्हणतात मी दावा करत नाही, असं म्हणतात की कुत्र्याच्या फरपेक्षाही अनहायजेनिक गोष्ट जर असेल तर ती पुरुषाची दाढी आणि मिशी, ठीक आहे. तर त्याची खास काळजी घ्या. मी पुढच्या एपिसोडमध्ये परत एकदा तुमच्याबद्दलच सांगणार आहे, कारण मला नाही वाटत की एवढ्या ह्याच्यामध्ये हा विषय कव्हर झाला आहे, अजून खूप काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे. परत बघत रहा माझ्या चॅनलला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुबेर फाउंडेशनच्या,
आणि बघत रहा केश गाथा बाय विशाखा. नमस्कार, टेक केअर, हेल्दी रहा, मस्त रहा. नमस्कार, कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनल घेऊन येतोय नानाविविध गोष्टींचा नजराणा तुमच्यासाठी खास. कथा, कविता, नाट्य, नृत्य, सौंदर्य, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण यासारख्या अनेक विषयांवर नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहत रहा फक्त आणि फक्त कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनलवर. तेव्हा बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि सबस्क्राइब करा कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनल.